सर्वांचं सी न्यूज लाईव्ह महाराष्ट्रामध्ये सर्वांचं स्वागत आहे. मी रुपेश फडतुंडे. आज आपण अमरावती जिल्ह्यातील आणि अचलपूर तालुक्यातील पत्रोड गावातील प्रभाकर नागे उर्फ बंडू नागे यांची आपण थेट मुलाखत घेणार आहोत. आणि प्रभाकर बंडू नागे हे एकेकाळी सक्रिय शिवसेनेचे एक कर्तव्यनिष्ठ आणि ज्यांनी सतत 3 वेळा ग्रामपंचायतमध्ये सत्ता बसवलेली होती असे बंडू नागे आणि शिवसेनेचे सर्वांचे लाडके जिथून गावातील सरपंच बनवत होते असे बंडू नागे आपण यांच्याशी दिलखुलास संवाद साधणार आहोत. आणि त्यांनी जे कार्य केलेले आहेत आज ते कुठंतरी राजकारणापासून अलिप्त झालेले होते, मात्र कुठंतरी त्यांच्या मनामध्ये कोणते प्रश्न भेडसा होतात त्या संदर्भात आपण सुद्धा चर्चा करणार आहोत. आपण सर्वप्रथम बंडू नागे आपल्याशी सी न्यूजशी जुळले आहेत त्यांचे आपण आभार व्यक्त करतो आणि आज दिलखुलास आपण त्यांच्याशी चर्चा करू. बंडू भाऊ, आपण सुरुवातीला जे वय असते तरुण वयात आपण येतो त्यावेळेस तुमच्या वयात शिवसेनेशी जुळले होते आणि शिवसेनेची स्थापना केली आणि शिवसेनेची गावामध्ये खूप मोठी फळी निर्माण केली होती. त्या संदर्भात आपण जे शिवसेनेचे पॅनल मिळवला आणि पॅनल निवडून सुद्धा आणला आणि मोठी लाट शिवसेनेची गावामध्ये होती, त्या संदर्भात आपल्याला प्रतिक्रिया. एक लहान वयात एक कल्पना होती बाळासाहेबांच्या मनामध्ये, जागा निर्माण करून ठेवली की किंवा बाळासाहेबांच्या विचारांना आपण कुठंतरी त्याला चालना द्या आपल्या गावामध्ये. त्या हेतून एक समाजकार्य, नंतर राजकारण, समाजकार्यातून राजकारण करा ही त्यांची जी संकल्पना होती त्या माध्यमातून एक नवीन पिढी तयार झालो आम्ही 50-60 मुलांची या गावामध्ये. आणि तिथून शिवसेनेची स्थापना केली, सर्वांनी एकमतानं मला अध्यक्षपद शिवसेनेचं घोषित केलं होतं त्याच्यापूर्वी म्हणून. आणि एका ज्या वरांड्यात आमची मिटिंग झाली होती तिथे एक सरकार एक मनामध्ये विचार निर्माण घेऊन आम्ही बाहेर निघालो की बा ठीक आहे कहू आपण काहीतरी सामाजिक कार्य करू, काहीतरी गावाचा विकास करू, या भावनेतून आम्ही निर्माण झालेले शिवसैनिक होतो. 86-87 साली 1986-87 साली आम्ही स्थापना केली. तेव्हापासून लागोपाठ लोकांच्या संपर्कात, लोकांच्या अडीअडचणी आणि समाज कार्यात कुठं अधिकारी म्हणून कुठं जनतेला त्रास झाला त्याच्याशी सहकार्य भूमिका घेऊन लोकांचे प्रश्न मिटत मिटत आलो. लोकांचा कौल आमच्या शहरला आला, ग्रामपंचायतमध्ये पॅनल टाकलं जे झालं, सरपंच बसले, एक तरुण तळपदार नेता म्हणून सरपंच केला आम्ही आशिष सारे म्हणून, इंजिनियर झालेला मुलगा होता त्यांच्या माध्यमातून किंवा शिक्षणाचा एक अनुभव, कार्यकर्त्याचा एक अनुभव त्या माध्यमातून आम्ही ग्रामपंचायत सांभाळली, भरपूर विकास करून दाखवला लोकांना, परिचय प्रश्न होते निर्मित झाले. नंतर लोकांची प्रतिक्रिया दुसऱ्याही दर्शनला गेली, बसून पॅनल बसलं, तिसऱ्यांदा सुद्धा ग्रामपंचायत लोकांना कौल दिला आम्हाला आणि ग्रामपंचायत बसली तिसऱ्यांदा, तर कार्याला विकास करून टाकला. वर्ष आपण माजी खासदार अनंत गुरे यांच्याशी खूप जवळीक होते आणि त्यांच्या माध्यमातून आपण अनेकशी विकासात कामे केले, जसे स्मशानभूमी आहे, त्याच्या निधी आली आणि ते करून गेले हे सुद्धा केले आहे. हा, अनंत गुरे साहेब जेव्हा पहिल्यांदा तिकीट मिळाली तेव्हापासून त्यांचे आमचे संबंध एक मोठं गाव असल्या कारणाने चांगले संबंध आणि त्यांनी भरपूर आम्हाला सहकार्य केलं गुरे साहेबांनी. नंतर त्याच्यानंतर मग ह्या जिल्हा एक मिनिट आणि जे तुम्ही सलग दुसऱ्याच्या निवडणुकीमध्ये विजय झाले म्हणजे फळी चांगली होती आणि गावामध्ये शिवसेना ही एक नंबरवर होती आणि कुठेतरी नंतर खासदार अडसूर साहेब आले तेव्हापासून शिवसेनेचा कुठंतरी नामशेष होताना दिसत होतं आणि त्या माध्यमातून कुठंतरी आपल्याला हे झाली खंत निर्माण झाली आणि त्या संदर्भात आपल्याला
नाही मला अर्जुन साहेबांनी भरपूर मदत केली. अर्जुन साहेबांचं कार्य मोठं आहे, महाराष्ट्रभर त्यांचं कार्य मोठं आहे, पक्षाच्या अनेक जबाबदाऱ्या त्यांच्या खांद्या सुरू होते, त्यामुळे ते सामान्य जनतेला किंवा भरपूर वेळ न देता पण त्यांच्याकडे जो जो कार्यकर्ता गेला तो विकास कामानं जाव, वैयक्तिक कामानं जाव, त्यांचं काम ते करत होते. असं त्यांच्याविषयी नाराजीचा विषय असा काही नव्हता म्हणा, पण ते जसं आता 100 कार्यकर्त्यांपैकी 20 कार्यकर्त्यांचं काम नाही झाले म्हणून त्याला नाराजी नसते. वैयक्तिक कामं भरपूर आहेत ती होत नसतात कधी कधी, पण सामाजिक कार्यात त्यांनी सहभाग केला. आम्हाला भरपूर आता या गावासाठी भरपूर फंड दिला, भरपूर विकास केला, विकासाला मदत केली. बाकी फंडातून त्यांनी आम्हाला पैसा दिला असं की नाही, त्यांच्या स्थानिक निधीतून नाही दिला, पण बाकी जे अनेक मार्ग राहतात पैसे देण्याचे ते त्या मार्गाने त्यांनी आम्हाला फंड दिला. आपली जिल्हा परिषद सर्कल जे आहे जिल्हा परिषदला वगैरे सर्कल आहे, या सर्कलमध्ये आपल्याला चांगली पकड निर्माण होते, मात्र कुठेतरी आपण या राजकारणापासून अलिप्त राहण्याचा जो विषय केला आणि तुम्ही स्वतः सध्या सक्रिय नाही आहे, त्या संदर्भात आपल्या मनामध्ये कोणते प्रश्न भेडसावत आहेत, त्यामुळे आपण राजकीय पक्षांपासून आपण कुठेतरी दुरावले आहे आणि जे सक्रिय होते तिथे कुठेतरी आपण जे काम करण्याची हे आहे ते आपण कमी केलेलं आहे, या संदर्भात आपल्या मध्ये कोणते प्रश्न येतात, नेमके काय कारण आहे की आपण नाही. आम्ही तालुका प्रमुख, तालुका अचलपूर तालुका, अंजनगाव तालुक्यातील गाव मेळघाट धारणीपर्यंत आम्ही शिवसेनेची एक ग्रुप तयार करत गेलो आणि अशा परिस्थितीत ग्रुप तयार करत गेलो की आम्हाला कुठं कुठं पैदल जायचं होतं 7-7 किलोमीटर. आम्ही जवळ स्थापना केल्या शिवसेनेच्या, इतकी मोठं शिवसेनेचं एक क्षेत्रफळ निर्माण केलं. तर नाराजीचा विषय असा की 2014 आम्ही सर्वच तालुक्याच्या जबाबदार कार्यकर्त्यांनी एक सीट उभी केली करायला ठरवलं होतं आणि मुंबईला पण गेलो. उद्धव साहेबांची तयार बैठक झाल्या, मी गोडे अर्जुन साहेब, संजीवभाऊ पण, नानाभाऊ वानकडे यांच्या आम्ही मी त्यांच्यासोबत होतो आणि एक वासन नंदूभाऊ वासनकर म्हणून त्यांची उमेदवारीसाठी आम्ही प्रयत्न केले. सर्व कार्यकर्ते होते तर 4 बैठका झाल्यानंतर आम्हाला चौथ्या बैठकीत होकाराला फॉर्म द्यायचे ठरलं होतं, पण बी फॉर्म आमच्या हाती न देता बी फॉर्म दुसऱ्या व्यक्तीला गेला, त्याच्यामुळे नाराजी झाल्या आणि तेव्हापासून मग पक्षाच्या सभासदांनी अलिप्त होत गेलो सर्व कार्यकर्ते. त्यावेळेस तर त्याच्या पडसा सर्व जिल्हावर पडले, म्हणून आज अमरावती जिल्हा ह्या विदर्भात नंबर 1 शिवसेनेचा, एका खाली जिल्हा बाले जिल्हा म्हणून एक शिवसेनेचा गड होता. तर 14 इलेक्शन झालं तेव्हापासून शिवसेना या जिल्ह्यात कुठं राहिली न राहिल्यासारखी आदत म्हणजे दिसत आहे आता. तर त्याचे कारण आता पक्षाच्या मोठ्या नेत्यांनी दिसत जावं. हो, एक आता आपण एक जे व्यक्तिमत्व आहे बदल करताय, जे विधान परिषदेला विधानसभेमध्ये त्यांनी एक प्रश्न मांडला होता ओबीसी आरक्षण संदर्भात, या प्रश्नावर आपण खूप प्रभावित झाले आहे, त्या संदर्भात आपण आपल्या शिबिरच्या माध्यमातून जनतेला काही माहिती देऊ शकता नेमकं काय झालं. नाही, पटेलकरचा विषय जर घेतला तर त्यांच्या एरियात पश्चिम महाराष्ट्र असो, मराठवाडा असो, त्या भागाचे त्या लोकांचा जो विषय आहे गरीब भरपूर समाज आहे, तर त्यांचा विषय त्या एरियात लोकांना घेऊन तो प्रश्न निर्माण होत आहे तिथे लढा द्या जनतेसाठी, तर त्याच्यामुळे त्यांचा कौल जनतेत चांगला आहे, ते जनतेच्या हक्कासाठी लढत आहे, जनतेचे सहकार्य त्यांना मिळत आहे. तर त्याच्यामुळे आता त्यांचा ओबीसी एक विषय होता, ओबीसीचा हा तो विषय चांगला देणं आताशी घेतला, त्याच्यातून बरेचसे लोकांचं सहकार्य मिळत आहे. अनेक विषय आहेत त्या भागातले की ते जनतेच्या हक्काचे प्रश्न मांडून नाही, तर असेच नेते
त्या विधिमंडळावरचं जेणेकरून चैतन्य निर्माण होते, राज्या लोकांच्या मनात चांगल्या भावना निर्माण होतात राजकीय लोकांच्या बाबतीत. तर असे नेते जर विभागी विभागात जर तयार झाले तर जनतेचा जनतेसाठी किती गोष्ट आहे. बरेचसे प्रश्न आहेत जे छोटे 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 प्रश्न घेऊन त्या विधिमंडळात मांडत आहे. तर असे नेतेची आवश्यकता आहे, काळाची गरज आहे असं मला वाटतं. भाऊ आता निवडणुकीचे आता रणसंग्राम लागलेलं होतं, मात्र आरक्षणामुळे कुठंतरी अजून खंडित पडलं आणि नेमकं आता ठेकलेलं वगैरे निवडणूक होणारच होती, पण मात्र कुठेतरी आदेश आले आणि निवडणूक लागली होती. मात्र आता भविष्यामध्ये जिल्हा परिषद निवडणूक होणार आहे आणि या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आपलं जे तालुक्यामध्ये अंजेवाड आमचा दराजो तालुक्यात आपण जे अपक्ष उमेदवारांची जे हे करणार आहे खरी त्या संदर्भात आपल्या मनामध्ये जे प्रश्न आहे आपण आपल्याला माहीत आहे की आपल्याकडे कार्यकर्ते भरपूर आहे आणि विचारून आपण कुठलेही सदस्य जिल्हा परिषदला पाठवू शकतो त्या संदर्भात आपल्याला प्रतिकृती अपक्षांची विचार जो जुना आमचा ग्रुप आहे एक दिवस अशी बैठक झाली आमची ठरलं की बा पक्षाचे बॅनर लावत राहा, पक्षाचे झेंडे लावत राहा, वरचे नेतेला त्यांच्या सतरंजा टाकत राहा, सतरंजा उचलता खूप फरक उचलत राहता किती बत्ती बत्ती वर घ्या त्या एका पक्षात गेले तर कधी पुण्यात एक ग्रामीण भागातल्या पुण्या कार्यकर्त्याचा तुम्ही विचार केला गेला तुम्ही पुण्यात पक्षात कोणत्याच पक्षात नाही. तर मग तुम्हाला जर राजकीय क्षेत्रात राहतच असेल तर हे त्यांची सरकार एक कल्पना तयार करा की पुण्यात बॅनरच्या खाली न काम करता जिल्हा परिषद असो विधानसभापर्यंत आपण हे एक ग्रुप तयार करून कुठंतरी लढा देऊ जेणेकरून सर्वले राजकीय क्षेत्रात सर्वले न्याय दिल्यानंतर होईल अशी कल्पना आहे. त्यांना आपण कुठंतरी एक पॅनल टाकून करणार आहे की रणनीकार जिल्हा परिषद आहे आणि आता शिटा उभं करणार त्याने त्या त्या विभागात ज्या ज्या विभागात ज्या ज्या समाजाचे प्रतिनिधी तयार उभे राहिले त्यांच्या समाजात त्यांचं होत एक प्रबळ आहे अशा अशा समाजाला तिकिटा देऊन आपण कुठंतरी एक संघटन तयार करू एक फळी तयार करायची विचार आहे. नागरिकांची समस्या आणि गावाच्या विकासासाठी आपण येत असतो. गावाचा विकास जे होऊ शकते त्याच्यानंतर सर्वले एक सर्व समाजाला एक चालना मिळू शकते. तर ओबीसी समाजाचे पिता आहेत, ओबीसी समाजात अनेक समाज येणारे समाज आहे. ज्या ज्या ओबीसी समाजात आहे तिथं असं आपलं म्हणणं आहे की बहुसंख्य जिथं समाज ओबीसीमध्ये त्यांनाच त्यांना तिकीट राहतात आणि जे अल्पसंख्याकांमध्ये जे मिळतं ओबीसीमध्ये त्यांना तिकीट मिळत नाही. त्यांना तिकीट मिळत नाही कोणा पक्षाकडून तर त्यांना आपण एक समूह तयार करून त्यांना संधी देऊ संधी देऊ असं अशी कल्पना सर्व मतांची ठरलेली आहे. त्या नुकतीच आपण जे बंडू नागे आहेत बंडू नागे यांनी शिवसेनेमध्ये मोठं कार्य केलेलं होतं आणि यांच्या माध्यमातून तीन वेळा सलग तीन वेळा सरपंचसुद्धा पटोरसारख्या एवढ्या मोठ्या गावामध्ये सरपंच बसवलेले होते आणि त्यांनी शिवसेनामध्ये मोठे कार्य केलेले आहेत आणि आज त्यांच्या जे आपली रोखोक जी मुलाखत आहे आपण शिवसेनेच्या माध्यमातून मांडलेली आहे आणि त्यांची पुढील वाटचाल हे पुण्या वंडावर करणार आहे आणि लोकांचे जे प्रश्न आहेत सामान्य जे ओबीसी आरक्षणमध्ये ओबीसी समाजाला कुठंतरी जे लहान लहान समाजात ओबीसीमध्ये त्यांना गावनल्या जातो आणि त्यांना संधी मिळत नाही त्यासाठी त्यांनी व्यासपीठ निर्माण करणार आहे आणि त्या व्यासपीठाच्या मार्फत जे लहान समाजातील जे चांगले उमेदवार आहेत त्यांना आपण निवडणुकीमध्ये उभा करू आणि अपक्षाच्या जोरावर निवडून आणण्याची ताकद त्यांनी दाखवलेली आहे. शिवसेनेसाठी खरी प्रजासभा रुपेश पटोले आमदार.